या जन्मात तू महादेवाची भक्ती केलीस, पण मागच्या जन्मीचे काही हिशोब बाकी असतात, पूर्वजांची काही कर्म असतात, त्याचा त्रास आपल्यालाही सहन करावा लागतो. वारस हक्काने जी संपत्ती मिळते तसेच आई वडिलांची पाप पुण्यही मिळतात. जे तुझ्या पूर्वजांकडून आई वडिलांकडे आला आणि जे तुझ्या आई वडिलांकडून तुझ्याकडे आला हे ते होता. आता आपले आई वडील कसे वागतील हे आपल्या हातात नसत, पण आपलं पाप पुढच्या पिढीला भोगावं लागू नये म्हणून आपण चांगलं वागावं. आपण ही काळजी घ्यावी की आपल्या पाप पुण्याचं संक्रमण पुढच्या पिढीला होऊ नये.